विधानसभा अध्यक्षांचा निकाल बाजूनं लागल्यानं शिंदेच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्यामुळेच आता शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटाला आणखी हादरे देण्याची तयारी सुरू केली आहे. 14 जानेवारीपासून ठाकरे गटावर संक्रांत येण्याचं सूतोवाच आता शिंदेचे आमदार करू लागलेले आहेत. पाहूयात. 14 जानेवारीपासून काय होतंय ते पहा. उदय सामंत यांचा ठाकरे गटाला इशारा, तुम्हीच येत्या काळात भाजपमध्ये जाणार. वैभव नाईकांचा सामंतांवर पलटवार. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानं एकनाथ शिंदेची सेनात खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. शिंदेच्या नेतृत्वावर या निकालामुळे शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर देखील नार्वेकरांनी सवाल उपस्थित केल्यानं आता शिंदेच्या सेनेनं ही संधी हेरण्याची तयारी केली आहे. किंबहुना तसे सूतोवाचच शिंदेचे मंत्री देऊ लागले. 14 तारखेनंतर काय होतं ते पहाच असं आव्हान उदय सामंत यांनी ठाकरे गटाला दिलंय. बघू ना आता 14 तारखेपासून काय होतंय. आपण शिंदेच्या शिवसेनेच्या या भाकितावर ठाकरे गटानं देखील जोरदार पलटवार केलाय. पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 14 आमदार शिल्लक राहिले आणि ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तसेच महाराष्ट्रातील जनतेसोबत कायम राहतील. पण तुम्ही आगामी काळात एकनाथ शिंदेसोबत राहणार का असा सवाल वैभव नाईक यांनी सामंतांना विचारलाय. तुम्ही भाजपमध्ये जाल याचं मात्र उत्तर तुम्ही नक्की ठेवा, तयार ठेवा. आणि आम्ही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर काय ती परिस्थिती होऊन देत, किती ते तक्रारी होऊन देत, किती ते चौकशा होऊन देत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर आहोत. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेच्या बाजूने निकाल देत भरत गोगावलेंचा व्हीपचा अधिकार देखील कायम ठेवला. त्यामुळे आता शिंदेच्या सेनेनं देखील या व्हीपच्या माध्यमातून ठाकरेंच्या उरलेल्या पाठीराख्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली आहे. या शिंदेची शिवसेना किती यशस्वी होते, खरंच ठाकरेंसोबत उरलेले आमदार देखील त्यांची साथ सोडतात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. काँग्रेसचे माजी